रण भैरवी तुम तुमणारी मर्दानी पाण्याची अजूनी बिजली चमचमणारी अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही महिंद्राचा प्रोजेक्ट हा गुजरातला पळवण्यात आलाय आणि मग महायुतीच्या नेत्यांना हा प्रश्न विचारावासा वाटतो अरे इतका स्वाभिमान तुम्ही गहाण टाकलाय का की महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्यातले रोजगार हिरावून नेत असताना सत्तेसाठी एवढे तरी बाबांनो लाचार होऊ नका. शिवाजी महाराजांच्या बाणाने आम्ही वागू तर महाराष्ट्राच्या विरोधात कोणतीही गोष्ट केंद्राने किंवा कुणीही केली तरी महाराष्ट्रात आम्ही सगळे न झुकणारी लोक शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे लोक त्याच्यावर आवाज उठवू. फॉक्सकॉन सारखा प्रकल्प बाहेर गेला तर गेलेला प्रकल्प खेचून आणण्याची ताकद आमच्या सारख्या सगळ्यांची आहे आणि हेच आम्हाला शरद पवार साहेबांनी धडे दिलेले आहेत. मोठे नेते सगळे तिकडे गेले होते. फक्त निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आपल्या बाजूला होते. हीच आपली ताकद होती. आणि या संपूर्ण इलेक्शन मध्ये मला आणि अमोल दादांना दोघांनाही मला तुम्हाला जयंतराव सांगायचं आहे की ह्या संपूर्ण भागात आज उपस्थित सगळ्या पुरुषांच्या बरोबरीने प्रचंड कष्ट बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या महिला भगिनींनीही घेतलेले. शरद पवार साहेबांच्यासाठी जीव देणारी माणसं आपला जीव ओवाळून पवार साहेबांच्या मागे आयुष्यभर राहिलेली माणसं आमच्या या प्रवासात आम्हाला वेगळ्या ठिकाणी भेटतायत आणि म्हणून आज शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले तरी पुन्हा हा पक्ष उभा राहायला लागलाय आणि मी आपल्याला विश्वास देतो उद्याच्या महाविकास आघाडीत महत्वाची कामगिरी विधानसभेच्या निवडणुकात आणि नंतर आमचा पक्ष बजावेल.